नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महत्वाचे असे मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामधील महत्वाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन आता संवेदनशील आहे त्यामधून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात येणार आहे आणि यामधून जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळणार आहे तर काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगा उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकाचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे म्हणजे ही जी योजना आहे ती आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे होईल आणि त्यामध्ये तपासणी केली जाईल आणि त्यामधून जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास ही मान्यता देण्यात आली आहे तर याबद्दलचा जी आर ज्यावेळेस निर्गमित करण्यात येईल त्याबद्दल आपण याची पूर्ण असे डिटेल्स व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं टेलिग्राम चॅनलही आहे ज्याला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका